माझ्या प्रिय बालमित्रांनो, ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास 1 मधील आपली पृथ्वी आपली सूर्यमाला या पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते, या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात। सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात। याच पद्धतीने उपग्रही ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, जसे की पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो। पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात। एखादी वस्तू जोरात वर फेकली की शेवटी ती जमिनीवरच येऊन पडते, जसे की झाडावरून गळलेली पाने फुले फळे, डोंगरावरून सुटे झालेले खडक, आकाशातून येणारा पाऊस, ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश, यालाच अंतराळ असेही म्हणतात। पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते। त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतात। भारतीय अवकाश संशोधन संस्थामार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते। चंद्रयान 1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते। मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे। 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले। हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले। भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहेत। चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवली आहे। दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो, त्यात विस्फोटक पदार्थ ठासून भरलेले असतात। त्यांचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते। रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेत वेगाने ढकलला जातो। अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात। रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे 1000 टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते। काही अवकाशयाने कायमची अंतराळातच राहतात, काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरवली जातात। काही मोहिमांमध्ये वैज्ञानिकसुद्धा अवकाशयानातून जातात, त्यांना अंतराळवीर म्हणतात। 1984 साली अवकाशात जाणारे राकेश शर्मा हे पहिले भारतीय अंतराळवीर होते। इस्रो व सोवियत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केलं। अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हा संदेश पाठवला। भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स ह्या सुद्धा अंतराळात जाऊन आलेल्या आहेत। शेती पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात। पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात। कृत्रिम उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती फिरते ठेवता येतात। पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधकांना अद्याप आढळलेला नाही, त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे। पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने होणारी हानी सजीव सृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि
चॅनल सबस्क्राइब करा।